उत्पत्ती प्रकरण एक. जगाची आणि मानवाची निर्मिती. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश होबो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलास दुभागणारे होवो. असे देवाने अंतराळ केले, आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलास वेगळे केले, आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो, आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो, आणि तसे झाले. हिरवळ आपआपल्या परी बीज देणारी वनस्पती व आपआपल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा तिसरा दिवस. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत. त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्षे दाखविणाऱ्या होवोत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत, आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी मोठी ज्योती, आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारेही केले, पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे, आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेविल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस. मग देव बोलला, जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत, आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका, आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पाचवा दिवस. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो, आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा,
अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो, ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.